जय जागर जय तो संस्कृत महाकवि भाषांच्या स्वप्रसिद्ध नाटकाचा अभ्यास आपण करतोय तो करत असताना सहाव्या अंकामध्ये राजाच्या समोर येऊन उभ्या राहिलेल्या वासवदत्तीच्या आईवडिलांनी पाठवलेल्या कंचुकी आणि धात्रीचा प्रसंग आपण पाहतोय आणि तो पाहत असताना जेव्हा त्या दोघांनी बोलायला सुरुवात केली म्हणजे त्यातल्या कंचुकीनी बोलायला सुरुवात केली तेव्हा राजा अत्यंत आदराने उठून उभा राहिला हे त्याचं उठून उभं राहणं पाहिल्यानंतर त्या कंचुकीनी वाक्य वापरलं होतं हे वैदेही पुत्राला शोभण्यासारखं आहे. या मुद्द्यावर मागच्या भागात आपण थांबलो होतो आणि मुद्दाम सांगितलं होतं की वैदेही हे त्याच्या आईचं नाव आहे. त्या आईच्या नावाचा उल्लेख एवढ्याकरता मुद्दाम केला की मुलावर संस्कार जे होत असतात मुलावर ज्या चांगल्या प्रकारच्या गोष्टींचा पगडा जो पडत असतो तो आईकडून त्याला प्राप्त होत असतो आणि मग मातेचे हे जे संस्कार आहेत ते जणू काही तुझ्या वाक्यातून दिसतात. ही भूमिका आपण पाहिली होती. आपल्याला नाटक अभ्यासायचंय. लक्षात घ्या नाटक याचा अर्थ नुसते तिथे दिलेले वाक्य नसतात अभ्यासायचे त्या निमित्ताने संस्कृतचा अभ्यास करायचा असतो. भाषेचे वेगवेगळे प्रकार समजून घ्यायचे असतात. जीवनातल्या वेगवेगळ्या रचना आपल्याला समजून घ्यायच्या असतात. वेगवेगळ्या जागी आपण त्याचा प्रयत्न करतोय त्या वाक्याच्या मागे असणारी त्याची भूमिका त्या वाक्याचे इतरांवर होणारे परिणाम त्या वाक्याचे दुसरे अर्थ तिसरे अर्थ इत्यादी गोष्टी आपण समजून घेत आहोत. तसं आणखीन महत्वाच्या काही गोष्टी ज्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय सगळीकडे की त्या निमित्ताने भारतीय संस्कृती समजून घ्यायची त्या संस्कृतीमध्ये असणारी मूल्य समजून घ्यायचे. तसं एक अत्यंत सुंदर मूल्य या वाक्यातून येतं. राजाचा उल्लेख त्या कंचुकी यांनी वैदेही पुत्र असा केलेला आहे आईच्या नावावर उल्लेख केलेला आहे. सामान्यतः संस्कृतीमध्ये किंवा व्यवहारामध्ये आपण मुलाचा उल्लेख त्याच्या वडिलांच्या नावाने करत असतो पण भारतीय संस्कृतीमधले जे काही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत त्या पैलूंमधला हाही पैलू आपल्याला समजून घेतला पाहिजे. या देशावर कायम लक्षात ठेवा असंख्य लोकांनी आक्रमण केले ते आक्रमण केल्यानंतर या देशाचं खच्चीकरण करण्याची मानसिक आघात त्याच्यावर करण्याची अनेक जागी प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. त्या प्रवृत्तीत आपल्या संस्कृतीला नावं ठेवण्याची प्रवृत्ती आपल्याला असंख्य आपल्यावरच्या आक्रमकांनी दिली. त्यात अनेक मुद्दे जे सांगितले गेले आणि आपल्याकडच्याही लोकांनी डोळे मिटून त्याच्यावर विश्वास ठेवला त्यातला एक मुद्दा होता की प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना आदराचं स्थान नव्हतं असं विनाकारण इंग्रजांनी सांगायला सुरुवात केली. आपल्याही लोकांनी होला हो लावायला सुरुवात केली. समजून घेतलं पाहिजे तुमच्या माझ्या संस्कृतीमधल्या कितीतरी महापुरुषांचे उल्लेख हे त्यांच्या आईच्याच नावावर केल्या जातात. म्हणून मी मुद्दाम या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधतोय. लक्षात घ्या किती वेगवेगळ्या पद्धतीने भगवान रामचंद्रांचा उल्लेख कौसल्या सुप्रजा राम पूर्वासंध्या प्रवर्तते कौसल्या सुप्रजा असं वर्णन केल्या जातं म्हणजे कौसल्याच्या नावावर. लक्ष्मणाला तर संपूर्ण रामायणामध्ये सौमित्र याच नावाने ओळखल्या जातं म्हणजे सुमित्रीचा मुलगा याच नावाने ओळखल्या जातं. महाभारतामध्ये सुद्धा येऊन पहा हीच प्रवृत्ती. रामायणातही मग अशी म्हटलं तसं अंजनेय भगवान हनुमंतांना त्यांची माता अंजनीच्याच नावावर ओळखल्या जातं. अनेक महापुरुषांचे उल्लेख हे आईच्या नावावर केलेले आपल्याला पाहायला मिळतात. महाभारतामध्ये येऊन पहा संपूर्ण महाभारतभर भीष्मांचा उल्लेख गंगापुत्र असाच केल्या जातो गंगासूत असाच केल्या जातो. भगवान श्रीकृष्ण देवकी नंदन याच नावाने ओळखल्या जातात. याचा अर्थ बाकीचे नावं नाहीत असं नाही. वासुदेव म्हटल्याच जातं. भगवान रामचंद्रांना रघुसूत म्हटल्याच जातं. दशरथ दाशरथी म्हटल्याच जातं. पण आईच्याही नावाचा उल्लेख वारंवार आपल्याला पाहायला मिळतो. भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख मी सांगितला देवकी नंदन. भगवान श्रीकृष्णांच्या बंधूंच्या हिशोबात पांडवांचा हिशोब पहा कितीतरी वेळा अर्जुनाचा उल्लेख कौंतेय असाच उल्लेख पाहायला मिळतो. कर्णाचा उल्लेख राधेय राधेनी त्याला सांभाळलं म्हणून त्याच्या नावावर. असे सगळ्या महापुरुषांचे उल्लेख आपल्याला आईच्या नावावर पाहायला मिळतात. याचं कारण संस्कार हे जे आहेत ते मातेकडून प्राप्त होतात. ही जी भारताची भूमिका आहे ती आपल्याला पाहायला मिळते. इथे तोच धागा महाकवी भास आपल्या समोर ठेवत आहेत आणि म्हणून त्यांनी जेव्हा राजाच्या संस्काराचा विषय आला राजा आदराने उठून उभा राहण्याचा विषय आला तेव्हा मुद्दाम त्या कंचुकी यांनी त्याच्या आईच्या नावाचा उल्लेख केलेला आहे आणि तो उल्लेख करून कंचुकी म्हणतोय समोरचे आलेले कंचुकी सदृश मेतत वैदेही पुत्रास्य हे वैदेही पुत्राला शोभण्यासारखं आहे. ननु आसनस्थन एव
आसनस्थेनैव भवतां श्रोतव्यो महासेनस्य संदेशः। अर्थात जरी तुमचं हे उठून उभं राहणं हा संस्काराचा भाग असला तरी हरकत नाही, तुम्ही बसूनच ऐकू शकता, कारण प्रत्यक्ष ते काही समोर आलेले नाहीत, आम्ही त्यांचा संदेश घेऊन आलोय, बसा आपण, आपण बसून बोललं तरी चालेल, ऐकलं तरी चालेल, असं त्या आलेल्या कंचुकीयांनी राजाला सांगितलं। राजा आज्ञेनी बसला, जणू काही ते आज्ञा देत आहेत अशा याच्यात राजाचं वाक्य आहे। यद आज्ञापयती महासेनः, की जणू काही तुम्ही नाही बोलत आहे, तुमच्या मुखातून महासेन बोलत आहेत, म्हणून मी महासेनांची आज्ञा मानतो आणि खाली बसतो, असं म्हणून राजा खाली बसला। कंचुकीय बोलायला सुरुवात करताय, दिष्ट्या परैहि अपहृतम राज्यम पुनः प्रत्यानीतम इति, दुसऱ्यांनी हरण केलेलं राज्य तुम्ही पुन्हा परत मिळवलेलं आहे, हे जणू काही दिष्ट्या, याचा अर्थ या दृष्टीने आपण अभिनंदनाला पात्र आहात, आपण भाग्यशाली आहात। ते दिष्ट्या ही संस्कृत मधली एक शब्द रचना आहे, वाक्प्रचार आपण म्हणतो, इंग्लिश मध्ये ज्याला फ्रेज म्हटलं जातं, तशी रचना की समोरच्याला अभिनंदन करायचं असेल, समोरच्याला भाग्यशाली असं म्हणायचं असेल तर दिष्ट्या असं म्हणण्यात जातं। तसं त्यांनी सांगितलं की जणू काही ते राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त झालं म्हणजे भाग्यशाली आहात, नशीबवान आहात, अशा अर्थाने त्यांनी ते वाक्य वापरलं। दुसऱ्यांनी राज्य नेलं, कायम लक्षात घ्या, शत्रूच नसणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे, प्रश्न नाही, पण शत्रू आहे, त्यांनी आक्रमण केलं, राज्य गेलं, वाईट आहे का? तो काही काळाकरता निश्चित वाईट असेल, वाईट यासाठी जास्त नाही की जर पुन्हा मिळवण्याचा प्रयत्नच नाही केला तर मग मात्र निश्चित वाईट आहे। एखादी गोष्ट घडली चुकून आता त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे, पुन्हा त्या संकटावर उभं राहिलं पाहिजे, ही मानवाची प्रवृत्ती असते, चुका होणे हे माणसाचा स्वभाव आहे लक्षात घ्या, पण त्या चुकातून आपल्याला पुन्हा उभारी घेता आली पाहिजे, नेमकं ते सांगितलंय। आणि म्हणून त्याचं वर्णन करताना की ज्या अर्थाने तुम्ही हे पराक्रम केलेलं आहे, पराक्रमाने स्वतःचं राज्य मिळवलंय, त्याचं कौतुक करताना तो कांचुकीय म्हणतोय, कातरा ये अप्याशक्ता वहा नो उत्साह स्तेषु जायते, जे कातर असतात याचा अर्थ भित्रे असतात, किंवा ये पी अशक्ता हा, किंवा जे अशक्त असतात त्यांच्या ठिकाणी उत्साह निर्माणच होत नाही। एखादी गोष्ट त्यांची गेली आता काय जमते बाबा आपल्याच्याने, आपण काय आता पुन्हा करू शकणार आहे, असं म्हणून ते हातपाय गाळून बसतात आणि पुन्हा उभारीच घेत नाही। कोण असतात असे? असे कातर असतात, म्हणजे घाबरट असतात, किंवा ज्याला अगदी वाईट शब्द वापरायचा ते हे अक्षरशः नपुंसक असतात, की त्यांच्यात काही पौरुषत्वच नाही, काही श्रेष्ठत्वच नाही, अशा अर्थाने तो शब्द वापरलाय। भित्रे असतात किंवा जे अशक्त असतात, ज्यांच्यात कोणत्याही प्रकारची शक्तीच नसते, त्यांच्यात उत्साह स्तेषु न जायते, त्यांच्या ठिकाणी उत्साह निर्माणच होत नाही, पुन्हा काही करण्याची तयारीच होत नाही। आणि दुसऱ्या ओळीमध्ये मात्र सांगितलंय, प्रायेण ही नरेंद्र श्री ही सोत्साहेर एव भुज्यते। नरेंद्र श्री, नरेंद्र शब्दाचा अर्थ राजा, नर म्हणजे माणूस, त्यांचा इंद्र म्हणजे राजा, नरेंद्र म्हणजे राजा, नरेंद्र श्री याचा अर्थ राज वैभव, श्री शब्दाचा अर्थ वैभव, राज्य वैभव कोणाला प्राप्त होतं त्याचा उल्लेख भागविहास आपल्याला सांगतात। इथं राज्य वैभव शब्दाचा अर्थ केवळ राज्य म्हणून नाही, श्रेष्ठत्व, योग्य अवस्था, मोठी अवस्था, काहीतरी एखादं पद, काहीतरी एखादी प्रतिष्ठा, सत्ता, योग्यता, महत्व हे कोणाला प्राप्त होतं? प्रायेण ही नरेंद्र श्री ही सोत्साहेर एव जायते, ज्यांच्या ठिकाणी उत्साह असतो त्यांनाच ती वरमाला घालत असते। याचा अर्थ उत्साही माणसाच्याच आयुष्यात काही ना काहीतरी प्राप्त होत असतं, निरुत्साही माणसाला जगात काही भेटत नाही, या अर्थाने त्यांनी ती शब्दरचना केलेली आहे। महाकवी भास या निमित्ताने आपल्याला हा संदेश देत आहेत की आयुष्यामध्ये जर काही मिळवायचं असेल तर पहिली महत्वाची गोष्ट आहे उत्साह असला पाहिजे, सतत काहीतरी करत राहण्याची तयारी असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे, आणि मग त्याच्यानुसार प्रत्यक्ष कृती असली पाहिजे, कारण नुसती इच्छा कामाची नसते, त्याला मनोरथ फक्त म्हटलं जातं, मनातल्या मनातच केल्या जातं आणि प्रत्यक्षात काहीच नाही, तसं नाही। सोत्साहैरेव जायते, उत्साह ज्यांच्या ठिकाणी असतो त्यांनाच नरेंद्र श्री, याचा अर्थ श्रेष्ठत्व, मोठेपण इत्यादी गोष्टी प्राप्त होतात, हे वर्णन महाकवी भासांनी आपल्या समोर त्या कंचुकीयच्या वाक्याच्या निमित्ताने केलं। राजा स्वाभाविक विचारतोय,
राजा त्याच्यावर म्हणतोय आर्य सर्वमेतद महासेनस्य प्रभाव, हा सगळा महासेनांचाच प्रभाव आहे. मोठ्या माणसांचं आणखीन एक वैशिष्ट्य महाकवी भास आपल्या समोर सांगतात, मोठे माणसं कधीच जे काय केलेलं असेल ते कितीही श्रेष्ठ असलं तरी हे मी केलं असं म्हणायच्या भानगडीत पडत नाही. हा अहंकार त्यांच्या ठिकाणी नसतो, उलट ते आपल्या प्राप्तीला कोणाचा तरी आधार सांगतात. म्हणून भारतीय संस्कृतीतली मोठी मस्त गोष्ट आहे, लक्षात घ्या. काही मिळालं आपण सहज सांगतो, भगवंताची कृपा, आई वडिलांचे आशीर्वाद, गुरुंची कृपा, या पद्धतीने आपण जेव्हा वाक्य वापरतो तेव्हा ते नुसतं तोंड देखलं वापरायचं नसतं, वास्तविकता असते. त्या मोठ्यांच्या आशीर्वादातूनच आपल्याला ते प्राप्त होत असतं. ती जी भूमिका आहे ती भूमिका इथे आहे. आणि म्हणून राजा त्या महासेनांबद्दल म्हणतोय की ह्या सगळा महासेनांचाच प्रभाव आहे, ही सगळी त्यांचीच कृपा आहे. कशा पद्धतीने राजा त्याच्यावर म्हणतोय, कुतः, कारण की अहम अवजितम पूर्वम तावत सुतही सह लालितो, त्यांनी मला पहिल्यांदा पकडलं. जेव्हा राजा, आपण सुरुवातीला अगदी कथानक पाहिलं होतं, राजा शिकारी करता गेला आणि मग शिकारी करता गेला असताना कृत्रिम हत्तींच्या मध्ये सैनिक पाठवले आणि राजाला पकडून नेलं, इत्यादी जो कथाभाग आपण प्रस्तावनेत पाहिला होता तो कथाभाग आठवा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्या पद्धतीने तो म्हणतोय अहम अवजित पूर्व, पूर्वी त्यांनी मला पकडलेलं होतं, पकडून नेलेलं होतं. तावत सुतही सह लागितो, अर्थात जरी पकडून नेलं तरी मला काही कैदी म्हणून ठेवलं नव्हतं. आपली जी मुलं आहेत, त्यांची जी दोन मुलं, त्या मुलांच्या सोबतच त्यांनी माझे लाडपण केले, त्याच हिशोबातला आहे, मी त्याच वयातला आहे. दुसरी गोष्ट, दृढम अपहृता कन्या, त्यांची पुन्हा इतकं सगळं केलं, वास्तविक त्यांनी मला पकडून नेलं, आपल्या मुलांच्या सोबत वाढवलं, मी तिथे शांत राहायच्या ऐवजी मी त्यांचीच मुलगी पळवली. दृढम अपहृता कन्या भूयो मया न च रक्षिता, बर केवळ तेवढंच केलं असं नाही तर त्यांनी त्यांची पळवून आणलेली ती कन्या मी सांभाळू शकलो नाही. या वाक्याचा व्यवस्थित अर्थ समजून घ्या. त्यांनी पहिल्यांदा पकडून नेलं हे त्यांनी आधी वाक्य वापरलंय आणि मग या सगळ्या गोष्टी सांगत आहे. वाक्याचा अर्थ, मला केव्हाही पकडून नेण्याची किंवा मला केव्हाही धरण्याची खरं तर त्यांची क्षमता आहे हे राजाला दाखवायचंय. राजा म्हणतोय ते वास्तविक इतके क्षमताशाली आहेत की ते मला केव्हाही पकडून नेऊ शकत होते, पकडल्यानंतर मला जेलमध्ये कैद्यासारखं ठेवू शकत होते, पण त्यांनी मला पकडलं तसं नाही केलं, आपल्या मुलांसोबत व्यवस्थित वाढवलं, त्यात मी पुन्हा चूक केली, त्यांचीच मुलगी पळवली, ती चूक आणखीन वाढवली, तिचं संरक्षण नाही केलं आणि इतकं सगळं करूनही ते अद्याप माझ्यावर रागवलेले नाहीयेत. निधनम अपिच श्रुत्वा तस्या अपि तथैव मयि स्वतः, स्वतः म्हणजे आत्मीयता, प्रेम. वास्तविक तिचं निधन ऐकलं, तिच्या निधनाची वार्ता ऐकली, त्यांना केवढं दुःख झालं असतं. आणि अशा वेळा सहज स्वाभाविकपणे गोष्ट घडली असती, त्यांनी सैन्य पाठवलं असतं, मारून टाकारे त्याला, माझी पोरगी पळवूनच्या पळवून नेली, सांभाळू शकत नाही, असा काय कामाचा होऊ शकलं असतं. तसं नाही त्यांनी काही केलेलं, त्यांनी उलट निधनाची वार्ता ऐकल्यावर सुद्धा माझ्यावर स्वतः, याचा अर्थ आत्मीयताच ठेवली, मला आपला जावई समजूनच, मला आपल्या मुलासारखं खास समजून त्यांनी मला माफच केलं. ननु यद उपचितान वत्सान प्राप्तो नृपो अत्र ही कारणम, तेव्हा म्हणून मी जिवंत राहिलो त्या सगळ्या याच्यातून, म्हणून तर आज हे करू शकलो. म्हणून वेगळ्या अर्थाने आज जो मला वत्स देश प्राप्त झालेला आहे, मला जी राज्य राजधानी माझी पुन्हा मिळालेली आहे, मी जे पुन्हा राज्य प्राप्त करू शकलोय, ही जणू काही त्यांचीच कृपा आहे. अशा पद्धतीने राजा वापरतो की जणू काही त्यांनी मला जिवंत ठेवलं हीच त्यांची माझ्यावरची कृपा आहे. त्यांनी माझ्या सगळ्या अपराधांना माफ केलं, मला कुठेही त्याबद्दल काही बोलले नाही, हीच त्यांची कृपा आहे. अशा अर्थाने राजाचं ते वाक्य आहे. त्याच्यावर कंचुकीय त्यांना स्वाभाविक म्हणतोय, अर्थात त्यांच्याकडून जे सांगण्यासारखं होतं की तुम्हाला राज्य पुन्हा मिळालं म्हणून तुमचं गौरव असो, तुमचं अभिनंदन असो, एवढंच वाक्य खरं तर महासेनांनी पाठवलेला संदेश आहे, कारण तेवढ्याकरता त्याला पाठवलेलं आहे. त्यानंतरचं राज्याचं राजाचं वाक्य हे राजाच्या विनयातून आलेलं आहे. त्याच्यामुळे पहिला संदेश दिला, दुसऱ्याचा उल्लेख येतो तो कांचुकीय सांगतोय, एष महासेनस्य संदेश, हा जो मी तुम्हाला सांगितला ना हा महासेनांचा संदेश होता. देव्या हा संदेशम इह अत्र भवती कथयिष्यती, आता दुसरा संदेश कोणाचा आहे, राणीचा.
वासवदत्तेची जी आई आहे अंगारवती जिच्या जिचं नाव आपण पाहिलं त्या अंगारवतीचा संदेश कोण घेऊन आलेला आहे, कारण राजाचा संदेश कोणी आणला, त्या कांचुकी यांनी. राणीचा संदेश कोण आणेल, तिची जी धात्री आलेली आहे वासवदत्तेची, सांभाळणारी लहानपणीची दासी आपण म्हटलं ती जी आलेली आहे ती, कारण राजानी संदेश आपल्या माणसाजवळ दिला, राणीनी राणी वशातल्या त्या स्त्रीजवळ संदेश दिलेला आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक तो म्हणतोय की राजाचा संदेश मी तुम्हाला सांगितला, राणीचा संदेश तुम्हाला आता ही सांगेल. त्याच्यामुळे स्वाभाविक आता वर्णन त्या धात्रीकडे त्या वसुंधरीकडे लक्ष जातं आणि ती आता अंगारवतीचा म्हणजे राणीचा संदेश सांगेल. काय संदेश आहे तो राजा कसा ऐकतो आणि ऐकल्यावर राजावर काय परिणाम होतो पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत जय तो संस्कृतम.